नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दयोगी अव्यय व शब्दयोगी अव्ययांचे प्रकार पाहू। या अगोदर आपण पाहिले आहे की शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकार आहेत, त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द। विकारी शब्दाचे चार प्रकार आहेत, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि अविकारी शब्दाचे सुद्धा चार प्रकार आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। आता आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते पाहू। शब्दयोगी अव्यय जे अविकारी शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। या वाक्यामधील अविकारी शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द किंवा अव्यय म्हणतात, हे अगोदरच आपण पाहिलेले आहे। शब्दयोगी अव्यय वाक्यात नसल्यास वाक्य अर्थहीन होते। अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे असेल तर हे काम शब्दयोगी अव्यय करतात। थोडक्यात शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून आलेला अव्यय। हे अविकारी शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतात, म्हणजेच सामान्यपणे हे अविकारी शब्द नामांना जोडून येतात। नाम कोणते तर पहा, उदाहरणात घरापुढे, झाडावर, टेबलाखाली, हे अविकारी शब्द सर्व नामांना सुद्धा जोडून येतात। त्यांच्याजवळ, त्याच्यासाठी, त्याच्यामुळे। कधी कधी हे अविकारी शब्द क्रियापदांना जोडून येतात, येईपर्यंत, खेळल्यावर, बोलल्यामुळे। काही वेळा हे अविकारी शब्द क्रियाविशेषणांना जोडून येतात, कालपासून, थोडा सुद्धा, मोठ्यांसाठी। याचा अर्थ शब्दयोगी अव्यय हे नामाला, सर्वनामाला, क्रियापदाला आणि क्रियाविशेषणाला जोडून येतात। क्रियाविशेषण अव्यय ही नामाला जोडली तर ती शब्दयोगी अव्यय बनतात। आता आपण शब्दयोगी अव्ययांचे प्रकार पाहू। कालवाचक शब्दयोगी अव्यय। कालवाचक शब्दयोगी अव्यय मध्ये दोन प्रकार आहेत, कालदर्शक शब्दयोगी अव्यय आणि गतिवाचक शब्दयोगी अव्यय। स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, तुलनावाचक, विरोधवाचक, व्यतिरेकवाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक, साहचर्यवाचक, भागवाचक, विनिमयवाचक, दिकवाचक आणि परिणामवाचक। आता आपण या सर्व शब्दयोगी अव्ययांच्या प्रकाराची सविस्तरपणे माहिती पाहू। शब्दयोगी अव्ययाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे कालवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचा काळ व गती दर्शवितात त्यांना कालवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, दररोज सूर्योदयापूर्वी उठावे, आपण शाळेमधून सहलीला जाणार। या वाक्यात पूर्वी, मधून ही कालवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। कालवाचक शब्दयोगी अव्ययांचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये कालदर्शक शब्दयोगी अव्यय आणि गतिवाचक शब्दयोगी अव्यय। आता आपण कालदर्शक शब्दयोगी अव्यय पाहू। जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचा काळ दर्शवितात त्यांना
कालदर्शक शब्दयोगी अव्यय म्हणतात। कालदर्शक शब्दयोगी अव्यय कोणती आहेत? आधी, नंतर, पुढे, पर्यंत, पूर्वी, मागे, आता, पावेतो। याची वाक्य पहा। झोपण्याआधी देवाचे स्मरण करावे। रोहन तासिकेनंतर शिक्षकांना भेटला। दररोज सूर्योदयापूर्वी उठावे। या वाक्यात आधी, नंतर, पूर्वी ही कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत। आता आपण कालवाचक शब्दयोगी अव्ययाचा दुसरा प्रकार पाहू, गतिवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात व नामाची गती दर्शवितात त्यांना गतिवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ आतून, खालून, मधून, पासून, पर्यंत ही गतिवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। वाक्य पहा। मोठ्यांपासून काहीतरी शिकावे। तो 5 वाजेपर्यंत शाळेतच होता। आपण शाळेमधून सहलीला जाणार। या वाक्यात पासून, पर्यंत, मधून ही गतिवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात व ते नामाचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात त्यांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। म्हणजेच स्थलवाचक शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात व ते नामाचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात। स्थलवाचक शब्दयोगी अव्यय पहा। आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ, अलीकडे, पलीकडे, पाशी, नजीक, समीप, ठाई। वाक्य: आपण नदी पलीकडे जाऊ। माझ्या शाळेमागे मैदान आहे। तो सायंकाळी बँकेजवळ होता। या वाक्यात पलीकडे, मागे, जवळ ही स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। कारण ही शब्द ठिकाण दर्शवण्यासाठी नामाला जोडून आलेली आहे। शब्दयोगी अव्ययाचा तिसरा प्रकार आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात व ते नामाचे साधन बनतात त्यांना करणवाचक किंवा साधनवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। एखाद्या साधनाने कृती केली असेल तर त्या साधनाला प्रत्यय जोडल्या जाते। करणवाचक शब्दयोगी अव्यय पहा। मुळे, कडून, द्वारा, योगे, करून, हाती। वाक्य: संदीप पुलाकडून घरी आला। मी चेकद्वारे पैसे पाठविले। पावसामुळे पाणी साचले। शब्दयोगी अव्ययाचा चौथा प्रकार आहे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचा उद्देश दर्शवितात त्यांना हेतुवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। यामध्ये नामाला जोडलेला शब्द नामाचे उद्देश दर्शवितात। उदाहरणार्थ साठी, करिता, निमित्त, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, स्तव। वाक्य पहा। ती पाण्यासाठी वनवन फिरली। अमोल नोकरी निमित्त पुण्याला आहे। तो आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ गावाला गेला। या वाक्यात साठी, निमित्त, प्रित्यर्थ ही हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्ययाचा पाचवा प्रकार आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय। जी शब्दयोगी अव्यय दोन नामांमध्ये तुलना करतात त्यांना तुलनावाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ पेक्षा, परिस, सम, मध्ये,
तम। तुलनावाचक शब्दयोगी अव्ययामध्ये दोन गोष्टीमध्ये तुलना केली जाते। वाक्य पा, रीनापेक्षा श्रेया हुशार आहे। वासरांमध्ये लंगडी गाय शहाणी। पैशा परीस धान्य बरे। या वाक्यात पेक्षा, मध्ये, परीस ही तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्ययाचा सहावा प्रकार आहे विरोधवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाची विरुद्ध बाजू दर्शवितात त्यांना विरोधवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ विरुद्ध, विन, उलटे, उलट इत्यादी। वाक्य पा, मोठ्यांना उलट असे बोलू नये। शाळेच्या नियमाविरुद्ध वागू नये। भारताविन जगाला पर्याय नाही। या वाक्यात उलट, विरुद्ध, विन ही विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्ययाचा पुढचा प्रकार आहे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात व नामाबद्दलचा अतिरेक किंवा व्यतिरेक दर्शवितात त्यांना व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ पैकी, शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, विरुद्ध, विना, उलट, ऐवजी, बद्दल। यामध्ये एखाद्या गोष्टीचा अभाव दर्शविला जातो। वाक्य पा, विद्यार्थ्यांशिवाय शाळा नाही। अभ्यासाविना यश मिळविणे कठीण आहे। पाण्यावाचून जीवन अशक्य आहे। शब्दयोगी अव्ययाचा आठवा प्रकार आहे योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाची योग्यता दर्शवितात त्यांना योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ योग्य, सारखा, प्रमाणे, सम, समान। वाक्य पा, तिचे मुख चंद्रा समान आहे। सचिन सारखा दुसरा खेळाडू नाही। हे घर माझ्या मनाप्रमाणे आहे। या वाक्यात समान, सारखा, प्रमाणे ही योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्ययाचा पुढचा प्रकार आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात व नामच ती क्रिया करू शकतात हे दर्शवितात त्यांना कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ ही कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहेत। आजची वाक्य पा, दीपकच झाडावर चढू शकतो। केवळ शास्त्रज्ञच हा प्रयोग करू शकतात। फक्त आरतीच हे गणित सोडवू शकते। प्रामुख्याने शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात। मात्र, पण, फक्त, केवळ ही शब्दयोगी अव्यय स्वतंत्र वापरतात हे या ठिकाणी लक्षात ठेवा। शब्दयोगी अव्ययाचा दहावा प्रकार आहे तो म्हणजे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाबद्दलचा संग्रह दर्शवितात त्यांना संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ सुद्धा, देखील, ही, पण, केवळ इत्यादी। वाक्य पा, नेहा सुद्धा इंग्रजी बोलते। मी पण तुझ्या घरी येतो। देव देखील भक्तांची परीक्षा घेतो। या वाक्यात एकात दुसऱ्याची भर घातल्या जाते। शब्दयोगी अव्ययाचा अकरावा प्रकार आहे तो म्हणजे संबंधवाचक शब्दयोगी अव्यय। जे शब्द नामाला जोडून येतात व इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना
संबंधवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ विषयी, संबंधी इत्यादी. वाक्य पहा. श्रेयाला गाण्याविषयी आवड आहे. मला गावासंबंधी माहिती आहे. सिद्धेशला व्याकरणाविषयी खूप ज्ञान आहे. पुढचा प्रकार आहे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामाला जोडून येतात व नामाच्या सानिध्यामुळे होणारे बदल दर्शवितात त्यांना साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ सह, संगे, सहित, बरोबर, समवेत, सवे, निशी. वाक्य पहा. दीपाली बाळासंगे खेळते. रामू सह विशाल बाजारात गेला. गव्हासोबत किडेही रगडले जातात. या वाक्यात संगे, सह, सोबत ही साहचर्य वाचक शब्दयोगी अव्यय आहेत. पुढचा प्रकार आहे भागवाचक शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचा विशिष्ट भाग किंवा हिस्सा दर्शवितात त्यांना भागवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ पैकी, पोटी, आतून. वाक्य पहा. अंजलीला 100 पैकी 90 गुण मिळाले. मला व्याजापोटी 500 रुपये द्यावे लागले. 100 रुपयातून 50 रुपये गेले. शब्दयोगी अव्ययाचा पुढचा प्रकार आहे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचा विनिमय किंवा अदलाबदल दर्शवितात त्यांना विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ बद्दल, ऐवजी, जागी, बदली. वाक्य पहा. शीतलऐवजी ऋषिकाचा प्रथम क्रमांक आला. तू माझ्या जागी कबड्डी खेळ. पुस्तकाच्या बदली पेन द्या. या वाक्यात ऐवजी, जागी, बदली ही विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. शब्दयोगी अव्ययाचा 15वा प्रकार आहे दीकवाचक शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामाला जोडून येतात व नामाची किंवा सर्वनामाची दिशा स्पष्ट करतात त्यांना दीकवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ प्रति, प्रत, कडे, लागी. वाक्य पहा. भाविकाकडे माझे पुस्तक होते. तुझ्या प्रति माझा विश्वास आहे. ही गुणपत्रिकेची द्वितीय प्रत होती. या वाक्यात कडे, प्रति, प्रत ही दीकवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. शब्दयोगी अव्ययाचा शेवटचा प्रकार आहे परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचे परिमाण दर्शविण्याचे काम करतात त्यांना परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ भर हे परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय आहे. वाक्य पहा. बाळ घरभर खेळत होता. माझे वडील दिवसभर कष्ट करतात. सुरेश गावभर फिरत आहे. आतापर्यंत आपण शब्दयोगी अव्ययाचे मुख्य प्रकार म्हणजेच अर्थावरून पडणारे प्रकार पाहिलेले आहे. पुढच्या भागात आपण शब्दयोगी अव्ययांचे इतर प्रकार म्हणजेच साधित शब्दयोगी अव्यय पाहू. धन्यवाद.